¿Qué número de
त्यामुळे या निवडणुकीच्या विजयाचे खरे चिंपकात ते आहे. मला काहीच अडचण करायची नव्हती, म्हणजे काहीच नाही तर काय झालं होतो. आणि ताई घरावर गेल्यामुळे मला नाही तर काम पडेल. इतर पर्यंत ते काय म्हणतात त्याला कार्यालय प्रमुख आहे त्याच्याविषयी वेगळं काहीतरी शब्द नाही. ते कोण सांगणार कोणा कोणाचा काय उल्लेख मी एखादी विचार करताना बोलत असतो कोणी जणांचं बघत आपली पडेल जर पुण्यापडे येणे एवढा भाव काढलाय अशोक चव्हाण यांचे पैसे आले असे म्हणे साहेब त्याची जिंदगी किती राहील असं नको. अशोक चव्हाण नगर या पोलिसे प्रतिष्ठा झाली ठेवते म्हणजे का वाचायला सुरू केले गेलं ते म्हणजे घर सोडून त्याचे म्हणजे घर धोते त्यांनी फार सांगितलं मला सांगण्यापेक्षा हंसरला प्रवीणला चंद्रशेखरला बोलून सांगा आणि त्या अंमलबजावणी करणार तिकडे काही पण नाही. फक्त या निवडणुकीत मी सभा घेतली. मागच्या निवडणुकीत मी हरलो. आताही आमचे विषय राजनंदनी दोडके दोन मतदान करावं. रिन्या व्यवहारे सात मतदान करावं आणि दोन उमेदवार शंभरच्या वर मतदानी करावं होता. मला खात्री होती की माझे 17 च्या 17 उमेदवार होते. मी आलेल्या प्रत्येकासारखं बोलत होतो. माणिकरावमध्ये 10 येतात 10, बाळूगंगा मारा येतात 12, केरू चौकड मध्ये 13 येतात 13, त्यांना म्हणजे पाहिजे. मी सकाळी उठून परमेश्वराची प्रार्थना केली. मी जेव्हा परमेश्वराच्या समोर बसून जेव्हा पहिला जावा फोन आला की गजानन पुढे होती 8:30 पंताच्या लीड वर आहे. चमत्कार केला तुम्ही 4000 मतांनी जबरदस्त लोहाच्या अवतार तुम्ही दाखवून दिला. अवतारी बद्दल मी बोलणार नाही त्यांनी तपासून घ्यायचे नाही. मला गर्व आहे माझ्या अवतारी. आता माणिकराजे बोलले आणखी कोणतरी म्हणलं जो माणूस बायकोला म्हणून आणू शकत नाही त्यांची जी इच्छा होती बायकोली गडबड करून राहिली म्हणून इलाही सगळ्यांना पाठवलं. आम्ही घरात भांडे लावले ते तर आम्ही कोण घरात भांडे लावणार. माणिकराव चव्हाण भारतीय जनता पक्षाचे राज्य कार्यकारिणीचे सदस्य आहेत. पक्षानं आले ते ना त्यांना की तुम्ही निवडून लढली पाहिजे. आणि प्रवीण भाऊ एवढा पक्ष चिंतीत आहे हे मला पहिलंच कळालं. नाहीतर आम्हाला पक्षच माहित होता. आम्ही म्हणजे पक्ष आमच्या लोकांनी माहित नाही पक्ष. आता मी प्रतिक्रियाच्या समोर आमच्या बांधवांना ह्याच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाला त्यांनी मला प्रश्न सगळ्यात अवघड विचारला होते. पण हे सगळं खरं आहे. पण तुम्ही निवडणूक विधानसभेची कोणत्या चिन्हावर राहणार ते आमच्या कार्यकर्ते म्हणाले साहेब आता सांगू नका साहेब आता सांगू नका. त्यांच्या सांगू द्या आता आपल्याला भाजपमध्ये आलो आपण पूर्ण सतत चालू भाजपच्या चिन्हावर निवडून लावायची. तर एवढा गंभीर मुख्यमंत्री या महाराष्ट्राला राहणार उल्लेख केला. मलाही स्वतःला वाटलं नाही जो माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आता मंत्री नव्हता तो माणूस डायरेक्ट मुख्यमंत्री झाला.
मला असं वाटतं की मला जेव्हा मी त्यांच्या जवळ गेलो तेव्हा त्या मुख्यमंत्र्याला बघितलं आणि ठरवलं की देवेंद्र फडणवीस साहेब सांगते तेच करायचं आपण इमानदारी करतो. विलासराव देशमुख साहेबांवर नंतर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्ता जर प्रेम करणारा कोणाशी त्याचं नाव देवेंद्र फडणवीस. मी सांगितलं हो छत्रपती शिवाजी महाराजांचं असलेल्याचं आश्वासन द्यायचं, बोधवेरांचं द्यायचंय, शाजी खाण्याचं द्यायचंय. त्याने मला विचारलं तुमचं हेडक्वार्टर किती होते मला सांग. पुत्राला एक दोन कोटी लागतील, सभागाराला एखादा कोटी लागतील, मुखोदयाला एखादा कोटी लागतील, बीट 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 हा एक कोटी पर्यंत बोलायला गेलो ते म्हणजे 25 कोटीच्या आश्वासन आहे तुमचा. प्रवीण वर्धाने उल्लेख केला होता त्यांच्या सभेत की गोवा शहराचा आम्ही विकास घेणार नाही तर विधानसभेने उभं राहणार नाही. ते शब्द पाळणार होता पाळणार मला आपल्या समाजच्या साक्षीत अशोक चव्हाणाला अशोक चव्हाण वैभव चव्हाणाबद्दल बोलायची गरज नाही. शिवाय वैराग चव्हाणाने यांनी इमानदारीने सांगा दोन्ही जवान की ते ज्या पक्षात आहे त्याच पक्षासाठी त्यांनी आयुष्यभर पद मागले होता. स्वतःला काँग्रेस पक्षाचं निष्ठान म्हणायचं, लोहा बंधारमध्ये आलं की घड्याळ्याला मत मागायचं, लोहा बंधारमध्ये आलं की बाणाला मत मागायचं, लोहा बंधारमध्ये आलं की चमड्याला पाणी घालायचं. पहिलं राहतं नाही त्याच्या विरोधात मुद्दा मारायचं झालं नाही खरं झालं. त्यांनी म्हणले का कधी काँग्रेस पक्ष बरोबर का काँग्रेस आता तरी म्हणत का प्रमाण नंबर 5 मध्ये एक मत शिवसेनेला द्या एक मत काँग्रेसला द्या, प्रमाण नंबर 4 मध्ये एक मत राष्ट्रवादीला द्या एक मत काँग्रेसला द्या. म्हणजे अहो काय एवढं करायला.